घरातला ज्येष्ठ माणूस त्या लहान मुलाला सांगतं की बाबा ही विडी घे आणि पेटवून आण, हा सिगारेट घे आणि पेटवून आण, काय संस्कार. एक असाच तरुण रस्त्यावर तंबाखू खात होता आणि तंबाखू खात असताना एका ग्रस्तानं सांगितलं, अरे तू तरुण आहेस, तंबाखू खाऊ नयेस. तो म्हणतो की ओ मला सांगू नका, मी माझ्या बापालाही घाबरत नाही. आणि तेवढ्यात त्याचा बाप समोरून आला. त्यानं लगेच असं मागे हात घेतले. तो म्हणतो, अरे आत्ता बोलला की तू बापाला घाबरत नाही, माझा मागे का लपवतो. अहो तुम्हाला काय सांगू, त्याला दिसली त्यातली अर्धी घेईल. विठाला 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 विठाला. असे बाप असतील तर मुलांवर काय संस्कार होतील. एकदा एक लहान मूल एका बागेत आंबे चोरण्याकरता गेलं, एका झाडावर चढलं. त्या बागेच्या मालकानं त्याला पकडलं. अरे एवढा लहान आणि चोऱ्या करतोस, थांब तुला बापाकडेच घेऊन जातो. त्यानं सांगितलं, काका मला बापाकडं घरी नेले तरी तुम्हाला माझे वडील घरी सापडायचे नाहीत. कुठे आहेत ते बघा, त्या झाडावर चढलेत. विठाल विठाल विठाल. म्हणजे असे जर संस्कार असतील तर तरुण पिढीचं काय होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण जरी बाहेरून डोळस असलो तरी आतून मात्र आपण आंधळे आहोत. विठाला 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 विठाला. काही माणसं मात्र या ठिकाणी बाहेरून आंधळे पडून आतून मात्र डोळस. संत सुरदास बाहेरून आंधळे होते परंतु आतून मात्र डोळस होते. ते मंदिरात जायचे देव दर्शनासाठी. लोक म्हणायचे, अहो तुम्ही डोळ्यानं आंधळे आणि मंदिरात जाता. त्यांचं उत्तर असायचं, अहो मी आंधळा आहे, देव तर आंधळा नाही ना. जरी मला तो देव माझ्या डोळ्यांनी दिसत नसला पण त्यानं मला पाहिलं पाहिजे. म्हणजे ही माणसं आतून डोळस. संत महात्मे या ठिकाणी बाहेरूनही डोळस आणि आतूनही डोळस. डोळस म्हणजे नुसती दृष्टी नाही. डोळस शब्दाचा अर्थ आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. जेव्हा जेम्स वॅट नावाचा मनुष्य आपल्या घरामध्ये चुलीवर काहीतरी टोपामध्ये पाणी आहे आणि ते उकळतंय, त्याच्यावर झाकण आहे, ते झाकण सारखं उडतंय. त्यानं पाहिलं की हे झाकण का उडतंय. त्याच्या लक्षात आलं की वाफेच्या अंगामध्ये शक्ती आहे. आणि म्हणून त्याच्या डोळसपणाने हे पाहिलं की वाफेच्या अंगी शक्ती आहे. आणि त्यानं जगातलं पहिलं वाफेवर चालणारं इंजिन बनवलं. विठाल 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 विठाल. याला डोळसपणा म्हणतात. तसे संत महात्मे हे बाहेरूनही डोळस आणि आतूनही डोळस. पहा, त्यांनी या ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये देव बघितला. नवे नवे सर्वात जगात देव पाहिला. हरिचिया दासा हरिदाही दिशा, नाही का, त्यांनी सगळ्या जगात देव पाहिला. संत एकनाथ महाराज यांनी गाढवामध्ये देव पाहिला. संत नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला. पहा त्या गवळणींचं सुंदर उदाहरण आहे. जेव्हा त्या दहीदूध विकायला जायच्या तेव्हा त्यानं काय म्हणलं पाहिजे, नाही का, जी वस्तू असेल ती घ्या म्हणलं पाहिजे. परंतु त्या म्हणायच्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, नाही का, तव तव हसते मथुरेच्या गे. आणि अशा प्रकारे एक गवळण एका चौकामध्ये उभी राहिली एका पायावर. तेव्हा एकाने विचारलं, अहो तुम्ही असे एका पायावर का उभे आहात, तुम्ही घरी का जात नाही, असे का उभे आहात. तिनं सांगितलं की कहा पगडारू देखे अनेरा, की माझं हे दुसरं पाऊल मी कुठे ठेवू, कारण तिथे देव आहे. विठाल विठाल विठाल. अशा प्रकारे या ठिकाणी साधुसंतांचा अधिकार आहे की त्यांना प्रत्येक जीवात देव दिसतोच, परंतु सर्व जगात त्यांना देव दिसतो. ते बाहेरूनही डोळस आणि आतूनही डोळस. विठाल विठाल विठाल. आणि म्हणून नंतर तुकुबरांनी मोर्चा वळवला तो श्रवण इंद्रियाकडे, कानांकडे, अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात. तुम्ही ऐका रे कान, ओ तुम्ही ऐका रे कान, आ तुम्ही ऐका रे कान, आ
ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी श्रवण इंद्रियांकडे वळाले. या ठिकाणी श्रवण भक्ती ही पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, नाही का, या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची श्रवण भक्ती आहे. वक्त्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ आहेत, नाही का. आणि म्हणून जनक राजाने ती श्रवण भक्ती केली, त्या मंडपाला आग लागली, सगळी मंडळी पळाली, परंतु जनकाचा अर्धा पाय जळून गेला तरी जागचा हल्ला नाही. ही श्रवण भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या प्रभू परमात्म्याचे तो षटगुण ऐश्वर संपन्न परमात्मा आहे, त्याच्या साही गुणागुण आपण आपल्या कानाने ऐकले पाहिजे. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. आणि म्हणून या ठिकाणी या इंद्रियांचा जो राजा आहे ते मन, त्या मनाकडे तुकोबराय वळाले. तुला धावायचंच आहे ना, तर त्या विठोबाच्या चरण कमळापर्यंत धाव घे. अभंगाच्या चौथ्या मन तेथे धाव घे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. मन हे सर्व इंद्रियांचा राजा आहे.
जे या जगतामध्ये 10 चंचल प्राणी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला नंबर मनाचा आहे. मनो मधुकरो मेघो, नाही का, याच्यामध्ये पहिला नंबर या मनाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे मन धावणं त्याचा स्वभाव आहे. परंतु तुला धावायचंच आहे ना. मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी, आणि त्या विठोबाच्या चरण कमळापर्यंत ते स्थिर होतं. म्हणून तुकोबराय सांगतात की मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. एक गृहस्थ, त्याच्या घरामध्ये चोरी झाली आणि म्हणून त्याने पोलीस स्टेशनला तक्रार केली. बरीच काय धावपळ केली पण चोर काही सापडला नाही. शेवटी त्यानं विचार केला आणि जाऊन स्मशानामध्ये बसला. एकानं विचारलं का बसले, इथे का बसले, म्हणे घरात चोरी झाली. मग चोरी झाली मग इथे का बसले, तो चोर कुठं गेला तरी शेवटी कुठं येईल. विठ्ठल विठ्ठल या मनाने प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरताच हा देह प्राप्त झालेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा. या ठिकाणी हा जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचं केवळ भजन करण्यासाठी, आणि त्या भजनाचा आनंदच अवर्णीय आहे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण Hey, hey.
खेळी मेळी गदा रोळी आनंदे, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा आनंद, अव्यक्त स्वरूपाचा असा आनंद आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. आणि म्हणून शेवटच्या कडव्यात त्या जीवाला सांगतात, त्या प्रभू परमात्म्याला कधी सोडू नकोस. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे जीवा, 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 तुका म्हणे तुम्ही घ्या डोळे सुख.
माझे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पाये तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणी जीवा नको सोडू या केशवा तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. आपण या मनुष्य देहाला आलेलो आहोत, आपलं परम भाग्य आहे आणि म्हणून आपण कशाकरता आलो. शास्त्र सांगतं, कोहम कथमिदम जातम कोवय कर्ताश्य विद्यते उपादानम किमस्ती हा विचार स्वयमी दृश्या. मनुष्याने हा नेहमी विचार करावा की आपण कशाकरता आलेलो आहोत, हा जन्म कशाकरता आहे. मी सांगून गेलो की देवे दिला देह भजन गोमटा नाही भोजन गोमटा. का भजन करण्यासाठीच हा देह प्राप्त झालेला आहे आणि म्हणून साधू संतांचा आट्टा हाच आहे की तुम्ही त्या प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करावं, तुमच्या इंद्रियांना तुमच्या मुखानं त्याचं नामचिंतन करावं. ते नाम गोड आहे, डोळ्यांनी त्याचं रूप पाहो. त्याचं कारण असं की तो अतिशय सुंदर आहे. का डोळ्यांनी त्याचं रूप पाहिल्यानंतर या डोळ्यांना सुख प्राप्त होतं, कारण तो अतिशय सुंदर आहे. जसं एखाद्या घरामध्ये एखादं लहान बालक सुंदर असेल तर आपण काय म्हणतो की त्याच्या आई बाबा तरी सुंदर असतील, त्याचे आजी आजोबा तरी सुंदर असतील, इकडचे नाही तर तिकडचे. नाही का, मग एवढं सुंदर जगत ज्यानं बनवलं तो किती सुंदर असला पाहिजे. नाही का, तो किती सुंदर असला पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. नाही का, त्याचं सौंदर्य पाहिलं आणि लक्ष्मी सुद्धा वेडी झाली. एक शेवटचा दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो. दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला आणि ही बातमी सगळ्या त्या अरण्यामध्ये पसरली. पसरल्यानंतर बरेचसे ऋषी मुनी नाही का कशाकरता दगड घेऊन आले की त्या प्रभू रामचंद्रांच्या पायाला स्पर्श करायचा आणि त्याची स्त्री बनवायची आणि गृहस्थाश्रम सुरू करायचा. या हेतूने दगड घेऊन आले. ज्याची जशी हिंमत, कोणी एक दगड कोणी दोन दगड. आणि अशा प्रकारे दगड घेऊन आले. कशाकरता आले, मनामध्ये काय होतं की स्त्री बनवायची आणि गृहस्थाश्रम सुरू करायचा. परंतु त्यांच्या समोर आले, त्यांचं सौंदर्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना आता असं वाटलं, ते ज्याकरता आले ते विसरले. त्यांना आता असं वाटलं की त्या परमपुरुषाचा भोग घ्यावा, आपण स्त्री बनावं आणि त्या परमपुरुषाचा भोग घ्यावा. प्रभू रामचंद्रांनी ओळखलं की या अवतारामध्ये शक्य नाही आणि त्याच साधूंना द्वापार युगामध्ये गोपिका बनवलं आणि रासक्रीडेचा आनंद दिला. म्हणजे मला सांगायचंय की तो एवढा सुंदर आहे आणि म्हणून त्याला पाहिल्यानंतर डोळ्यांना सुख होतं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. नाही का, पाहिला पाहिला नंदाचा नंदनू,
तेने वेधीले, नाही का? अशा प्रकारे या ठिकाणी तो इतका सुंदर आहे म्हणून या डोळ्यांनी त्याला पाहावं, या डोळ्यांना सुख प्राप्त होतं, कानाने त्याचे गुण ऐकावेत, नाही का? या कानांना सुख होतं आणि मन केवळ त्याच्या चरणापर्यंतच थांबतं आणि म्हणून जीवा तू या ठिकाणी त्याला या जीवनामध्ये सोडू नकोस, कारण ते जीवीचं जीवन आहे. जीवाची या, नाही का, प्रेम भावाची या भावा, जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवाचा जीव तो आहे म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. दानोबा माऊली तुकारा, दानोबा माऊली तुकारा, अपने अपने माता पिता गुरुदेव की.